गेल्या आठवडाभरापासून निफाड तालुक्यात परतीच्या पावसामुळे बेमोसमी पावसाने धुमाकूळ घातलाय. अशाच परिस्थितीत काल अचानक पावसासमोर गारांचा मोठा पाऊस बरसला. श्रीरामनगर कोळवाडी परिसरातील द्राक्ष बागांचे या गारांच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय. आमदार दिलीप बनकर यांनी या पावसाची व द्राक्ष बागेच्या नुकसानाची दखल घेत ताबडतोब कृषी अधिकारी सूर्यवंशी, महसूल मंडळ अधिकारी खैरे, तलाठी पठाण, ग्रामसेवक राजेंद्र बोरकुडे यांना सोबत घेऊन सदरित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी आमदार दिलीप बनकर यांना कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याची मागणी केली. या बेमोसमी पावसाने निफाड तालुक्यातील अनेक द्राक्ष बागांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी पंचनामा करण्याची मागणी करत असताना नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहेत. खंडू कोटकर, CNI महाराष्ट्र, निफाड.